जुगाड करण्याच्या बाबतीत भारतीयांचा हात कुणीच धरू शकत नाही, कारण भारतीय लोक टाकाऊ वस्तूंपासून अशा वस्तू तयार करून दाखवतात की ज्या पाहून खरंच थक्क व्हायला होतं. असाच एक अतरंगी जुगाड सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. काही तरुणांनी चक्क लाडू पत्र्याचे डबे आणि चुन्यापासून एक गाडी तयार केली. या गाडीला त्यांनी बाईकचे इंजिन लावलंय. या गाडीत एक दोन नव्हे तर तब्बल 7 जण प्रवास करू शकतात. या देसी कारचा वेग पाहून खरंच तुम्ही सुद्धा अवाक व्हाल. हा व्हिडिओ @IndiaFarm संजू या इंस्टाग्राम पेज वरून शेअर करण्यात आला आहे. या गाडीचा लुक एखाद्या विंटेज कार सारखा दिसतोय. 70 ते 80 दशकात जेव्हा मोटार गाड्या रस्त्यावर धावू लागल्या तेव्हा त्या साधारण अशाच दिसायच्या. ही गाडी जुन्या बाईकची आणि चाकप बाईकचं इंजिन लावण्यात आलेलं आहे. शिवाय गाडीची बॉडी तयार करण्यासाठी चुना जुना लोखंडी पत्रा आणि लाकडाचा वापर करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या गाडीला पॉवर स्टेअरिंग असून ती 1 किलोमीटर पेट्रोल मध्ये तब्बल 30 ते 35 किलोमीटर पळते. या गाडीच्या पुढच्या बाजूस CSK कारचं पोस्टर लावण्यात आलंय, त्यामुळे या जुगाडू गाडीला CSK कार असं म्हटलं जातं.